नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आपल्या सबस्क्रायबर ताईंनी आपल्याला एक छोटीशी माहिती शेअर केलेली आहे, ती तुमच्याबरोबर मी इथे शेअर करत आहे। आणि ही माहिती श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त एक सुंदर स्वामी संदेश आहे। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी भक्त, श्री स्वामी सेवेकरी, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी भक्त किंवा स्वामीची उपासना किंवा स्वामीची सेवा करा। श्री स्वामी भक्त किंवा स्वामी समर्थ सेवेकरी व्हा आणि सगळ्यांपर्यंत ही स्वामींची उपासना पोहोचवा किंवा अनेक संकटात दुःखात असलेल्या भक्तांना स्वामींजवळ आणून सोडा। हीच तर खरी स्वामी सेवा। श्री स्वामी समर्थ, आपली नाती किती सुंदर आहेत ना। आपल्याला महाराजांनी परत जन्म दिला आणि शेवटी आपण आपल्या पूर्वपुण्याईने आपली जातपात विसरून श्री स्वामी समर्थ सेवेकरी या नात्याला बांधलो गेलो। जी नाती रक्ताची नसली तरीही प्रेमाची, मायेची आणि आपुलकीची आहेत। रक्ताची नाती तुटतात पण श्री स्वामी समर्थ सेवेकरी हे नातं कायम टिकणारं आहे। पूर्वजन्मीची अर्धवट राहिलेली श्री स्वामी समर्थ सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी आपल्याला दिली आहे। कोण कोणत्या कुळात, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्माला आला यापेक्षा आपण श्री स्वामी समर्थ सेवेकरी म्हणून जन्म घेतला आहे हे आपले परम भाग्यच आहे। आणि हे परम भाग्य सगळ्यांच्या नशिबात यावं आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भक्ती करावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। ताई धन्यवाद, तुम्ही ही छान अशी माहिती आमच्या बरोबर शेअर केली। आणि तुम्हा सगळ्यांना आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।